हॅलो गाईज, आजचा व्लॉग खूपच वेगळा आहे, कारण आज दसरा आहे. या दिवसापासून मंगल कार्याची सुरुवात होते असे मानले जाते. आणि अशा या दसऱ्याच्या सुंदर सणाची सुरुवात आपल्या अर्नाळ्यातील कोळी बांधव कसे करतात आणि हा दिवस ते कसा साजरा करतात हे आज मी तुम्हाला माझ्या व्लॉगमध्ये दाखवणार आहे. हॅलो गाईज, मी अमित्रा, वेलकम बॅक टू माय चॅनल. सगळ्यांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण अर्नाळ्याला आहोत आणि आज दसरा देखील आहे. कोळी बांधव दसऱ्याची सुरुवात कशी करतात ते आपण आज बघणार आहोत. कोळी बांधव दसऱ्याची सुरुवात प्रथम अर्नाळा बेटावर असलेल्या कालिका मातेच्या मंदिरात जाऊन तिचं दर्शन घेतात. आता आपण कालिका मातेच्या दर्शनासाठी चाललेलो आहोत. आता आपण लहान बोटीतून या मोठ्या बोटीत जाणार आहोत, ज्या बोटीतून खोल समुद्रात मासेमारी केली जाते. पण प्रथम ही बोट सजवून या बोटीने आपण कालिका मातेच्या दर्शनासाठी जाणार आहोत. आता आपण लहान बोटीतून या मोठ्या बोटीत आलेलो आहोत. या बोटीचं नाव आहे एकवीरा. बोटीला तोरण, पताका लावून खूप सुंदर सजवले जाते आणि बोटीची पूजा केली जाते. अशा प्रकारे कापडाचं पतिंग लावलं जातं आणि त्याला कोळी बांधव बंदेर असे म्हणतात. निरागस आणि प्रेमळ आहेत हे सगळे. एका क्षणात त्यांचा लळा लागेल इतके. मला असे जाणवलेच नाही की मी या सगळ्यांना पहिल्यांदा भेटते. खूप मज्जा येते. या बोटीतून फिरण्याचा अनुभव खूपच वेगळा आहे. ही बोट खूप हलते आहे त्यामुळे मला थोडी भीती वाटते, पण ओव्हरऑल हा अनुभव खूपच छान आहे.
आता आपण अर्नाळा बेटाजवळ आलेलो आहोत आणि हे जे तुम्ही समोर पाहताय तेच कालिका मातेचं मंदिर आहे। या सुंदर मंदिराची आणि अर्नाळा किल्ल्याची माहिती तुम्हाला हवी असेल तर तुम्ही माझा अर्नाळा किल्ल्याचा ब्लॉग बघू शकता आणि लिंक तुम्हाला आय बटन किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल। येथील समुद्र किनारे खूपच अनक्लीन दिसतात, याचं मुख्य कारण म्हणजे वसई विरार परिसरातील जे सांडपाणी सोडलं जातं ते न फिल्टर करता समुद्रात सोडलं जातं आणि तो कचरा या सुंदर समुद्र किनारी जमा होतो, त्यामुळे येथील रहिवाशांना व पर्यटकांना त्याचा खूप त्रास होतो। आता आपण मंदिराजवळ आलेलो आहोत आणि मंदिराजवळ खूप छान छान शॉप्स लागले आहेत। मंदिराच्या परिसरात भाविकांच्या सोयीसाठी खूप सुंदर मंडप बांधले आहे। इथे भाविकांची खूप गर्दी आहे पण गावातील रहिवासी स्वतः उपस्थित राहून येणाऱ्या भाविकांची सेवा करतात। असे म्हणतात दसऱ्याच्या दिवशी कालिका मातेने दानवांच्या छळातून देवांची सुटका केली आणि म्हणून दसऱ्याच्या दिवशी कोळी बांधव कालिका मातेला थाली अर्पण करून तिची पूजा करतात। हे कालिका माते आपल्या कोळी बांधवांचा सांभाळ कर आणि त्यांच्या सदैव पाठीशी उभी राहा। या कालिका मातेच्या मंदिरात मी जेव्हा पण येते तेव्हा मला खूप बरं वाटतं। इथे खूप मोठा होम केलेला आहे। दसऱ्याच्या दिवशी कोळी बांधव इथे कालिका मातेचं दर्शन घ्यायला येतात आणि बऱ्याच वर्षांपासूनची प्रथा आहे। इथे मंदिराबाहेर लहान लहान स्टॉल लागलेले आहेत। आता आपण कालिका मातेचं दर्शन घेऊन आलेलो आहोत, आता आपण परत छोट्या बोटीतून मोठ्या बोटीत जाणार आहोत आणि आता मासेमारी कसे करतात ते आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये बघणार आहोत। आता भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, टिल देन बाय। Lambe hoy re 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 L